मिरजेतील एका कुंटणखाण्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेचा छापा. कुंटणखाना चालवणाऱ्या दोन महिलांसह एकास अटक, पीडित महिलेची पोलिसांकडून सुटका. मिरजेत हॉटेलच्या नावाखाली कुंटणखाना चालवणाऱ्या हॉटेलवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने छापा टाकत दोन महिलांसह एकास अटक केली आहे, तर पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. मिरजेतील कुपवाड रोडवरील हॉटेल रिलॅक्स पॉईंट येथे कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, सांगली येथील सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका बाबर व त्यांच्या पथकाने हॉटेल रिलॅक्स पॉईंट मिरज येथे एका महिलेकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे अशी गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगली यांच्या मार्गदर्शनानुसार हॉटेल रिलॅक्स पॉईंट मिरज येथे बोगस गिरायक पाठवून खात्री झाल्याने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील सहायक पोलीस निरीक्षक बाबर, स्टाफ व सरकारी पंच असे मिळून छापा टाकला असता तेथून एका पीडित महिलेस ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी करून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेऊन कुंटणखाना चालवणारी दलाल महिला मुनेरा बाबासाहेब नदाब 47 वय, राहणार खतीबनगर मिरज, महिला मॅनेजर भारती रामा भगत वय 70, हॉटेल रिलॅक्स पॉईंट, हॉटेल मालक आफान हुसेन शेख वय 21, राहणार फेज नंबर 2 रमा उद्यान पंढरपूर रोड मिरज यांना ताब्यात घेऊन पीडित महिलेची सुटका करून सदर आरोपी विरुद्ध महात्मा गांधी पोलीस ठाण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम 1956 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव हे करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका जगताप, प्रियंका चंद्रकांत बाबर, रुपाली क्षीरसागर, अनिता गायकवाड, अभिजित गायकवाड, महेश गायकवाड, संग्राम गायकवाड, मुलानी पवार यांनी केली आहे. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.